कारण केमिस्ट्री स्टडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आर आणि एस सिस्टीमबद्दल बघणार आहोत. कुठलाही ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असेल त्याचं आर एस कॉन्फिग्रेशन कसं काढलं पाहिजे हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आर अँड एस सिस्टीम ऑफ द नॉमेनक्लेचर, यालाच आपण ॲब्सोल्यूट कॉन्फिग्रेशन असेही म्हणतो. आर म्हणजे रेक्टस, हा क्लॉकवाईज रोटेशन ऑफ द ग्रुप असतो, याला आपण आरने डिनोट करतो. आर म्हणजे राईट साईड असंही तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ओके, यस म्हणजे सिनिस्टर, अँटी क्लॉकवाईज रोटेशन ऑफ द ग्रुप, याला आपण यसने डिनोट करतो. ओके, याचे काही रूलही आहेत ते पाहून घेऊया. फर्स्ट रूल, नंबर इज गिवन टू इज ग्रुप ऑर ॲटम इज अटॅच टू दी कायरल कार्बन. जो पण तुमचा ग्रुप किंवा ॲटम दिलेला असेल तो कायरल कार्बनलाच अटॅच पाहिजे. ओके, सेकंड, नंबर इज गिवन ऑन द बेसिस ऑफ ॲटोमिक नंबर ऑफ ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू दी कायरल कार्बन. जो पण ग्रुप किंवा ॲटम तुमचा जो कायरल कार्बनला अटॅच असेल त्याचा आपण आधी हाय ॲटोमिक नंबर बघणार आहोत. ज्याचा हाय ॲटोमिक नंबर असेल त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी देणार, म्हणजे हायर प्रायोरिटी देणार. सपोज आता जर एक्झाम्पल दिलं असेल तुम्हाला C10 आणि C8, तर आपण हायर प्रायोरिटी कोणाला देणार? C10 ला, कारण की त्याचा ॲटोमिक नंबर हायर आहे. ओके, देन लास्ट रूल आहे त्याचा, ऑलवेज ट्राय टू कीप लोअर प्रायोरिटी ग्रुप ऑफ ॲट द बॉटम द प्लॉट ऑफ द रोटेशन. ओके, जो पण तुमचा लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप असेल तो नेहमी बॉटमलाच असला पाहिजे. ओके, देन द क्लॉकवाईज रोटेशन. तर आपण एक्झाम्पल पाहून घेऊया. जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल, फर्स्ट आपण याला आधी नंबरिंग देऊन घ्यायची. आता आपला जो लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप आहे तो आपला बॉटमला आहे, म्हणून आपण याला तसाच राहू देणार. ओके, आणि थर्ड ग्रुपला पण आपण होल्ड राहू देणार, होल्ड टू दी टॉप ग्रुप, रोटेट दी क्लॉकवाईज. कसा रोटेट करणार तुम्ही? क्लोरीन, ब्रोमीन, हायड्रोजन अँड क्लोरीन. आता हा कसा रोटेट होतो बघा, 1, 2, 3, 4, इट इज द आर डायरेक्शन. ओके, हा क्लॉकवाईज रोटेशन आहे. अदर एक्झाम्पल पाहून घेऊया. आता बघा, तुमचा जो लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप आहे तो कुठल्याही साईडला असू शकतो, तर आपण त्याला नेहमी बॉटमला आणायचा आहे. ओके, तर मग त्याचं रोटेशन करून घेऊया. हा बॉटमला आला तर हा ग्रुप पुढे शिफ्ट होईल. ओके, देन हा असा, आणि जो आपला टॉपचा ग्रुप आहे तो तसाच होल्ड राहू द्यायचा. होल्ड ऑन दी टॉप ग्रुप, रोटेट दी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, आता तुमचा हायड्रोजन खाली आला, BR, इथं क्लोरीन, इथं फ्लोरीन. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, हा तुमचा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, रोटेट होतो आहे, म्हणजे याला येस कॉम्पिग्रेशन असे म्हणणार. आता थर्ड एक्झाम्पल बघा. आता बघा, तुमचा काय म्हणतो आहे रूल, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता जो तुमचा लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप आहे तो टॉपला आहे, तर त्याला नेहमी बॉटमला आणला पाहिजे, म्हणून आपण याला 180 डिग्रीने रोटेट करणार. ओके, हा कसा रोटेट होतो आहे बघा बरं, हा क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होतो, म्हणजे आर कॉन्फिग्रेशन. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता तुम्हाला जर असा ग्रुप दिलेला असेल, एकल्डिहाइड आणि एक ॲसिड, तर बघा याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देणार? तर याला आपण फर्स्ट प्रायोरिटी का म्हणून दिली बघा बरं, याला जो कायरल कार्बन आहे त्याला कार्बन अटॅच आहे, बट त्याला दोन ऑक्सिजन अटॅच आहे, म्हणून आपण याला फर्स्ट प्रायोरिटी दिली याच्यापेक्षा. कारण की अल्डिहाइड कार्बन कार्बन अटॅक आहे अल्डिहाइड, पण त्याला लगेच हायड्रोजन अटॅच आहे. ओके, देन एक ऑक्सिजन आहे, म्हणून याला आपण सेकंड नंबर देणार. आता या दोघांमध्ये पण तसंच आहे बघा, याच्यामध्ये दोन कार्बन आहे आणि हा मिथिल ग्रुप, म्हणून हा लोवेस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे. ओके, याला पण आपण आता जो लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप आहे तो आपण बॉटमला आणणार, तो आपण त्याला रोटेट दी 180 डिग्रीने रोटेट करणार. COH, इथं अल्डिहाइड येईल तुमचं, इथं इथिल ग्रुप, इथं
मिळतील. तर तो कसा रोटेट होतो बघा बरं. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हा क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे, म्हणजे हा आर कॉन्फिग्युरेशन आहे. ओके, आता बघा याच्यामध्ये पण हे लास्ट एक्झाम्पल आहे आपलं. आता याच्यामध्ये प्रायोरिटी कशी देणार आपण बघा. आता हा कायरल कार्बनला ऑक्सिजन डायरेक्ट अटॅच आहे, म्हणजे आपण ॲटोमिक नंबर कसा पकडणार आहे ज्याचे जो डायरेक्ट अटॅच असेल ॲटम. ओके, म्हणून आपण याला फर्स्ट नंबर द्यायला. ऑक्सिजनचा 8 आहे ना, आणि नायट्रोजनचा 7 आहे, तर मग याला सेकंड. ओके, आता ह्या इथील ग्रुप हा 6 आला. ओके, म्हणजे जो डायरेक्ट अटॅच असेल तो आपण पकडणार आहे. थर्ड अँड फोर्थ याला पण आपण रोटेट 180 डिग्रीने करणार, कारण की आपला लोवेस्ट प्रायोरिटीचा ग्रुप टॉपला आहे, तो बॉटमला आणायचा आहे. तर हे कॉम्प्युटेशन कसं होईल बरं. NH2 OH CH3 CH2 CH, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हा एस कॉन्फिग्युरेशन आहे, म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतो आहे. ओके, थँक्यू सो मच.